ग्रामपंचायत निवडणूक 2021 अनुषंगाने 79 ग्रामपंचायतीची सोडत आरक्षण तहसीलदार पल्लवी टेमकर मॅडम यांनी समस्त नागरिकांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यात 12 जागा अनुसूचित जातीसाठी, त्यात 6 जागा महिला वर्गाला राखीव, तर अनुसूचित जमातीसाठी 1 जागा व इतर मागास वर्गासाठी 21 जागांची आरक्षण सोडत एका लहान मुलाच्या हस्ते काढण्यात आली. प्रारंभी सर्व नूतन ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापतीसह आदींनी रॅपिडची चाचणी केली. यावेळी 42 लोकांनी ही चाचणी केली आहे. या प्रसंगी नायब तहसीलदार कोकाटे, गटविकास अधिकारी अमित राठोड सह इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जी 19/11/2020 रोजी आपण जी सोडत केली होती ती रद्द करण्यात आली होती. त्यानंतर आपण ही नवीन सोडत करण्यात आलेली आहे. 22 तारखेला कलेक्टर साहेबांचं जे पत्र प्राप्त झालं त्यानुसार आपण आधीची सोडत रद्द करून ही नव्याने सोडत घेतलेली आहे. 79 ग्रामपंचायतीसाठी आपण ही सोडत घेतलेली आहे. टेस्टही केल्यात काही? हो, आज आपण RT-PCR टेस्ट ज्या आहेत तर त्यात लोकांनी उत्स्फूर्त सहभाग घेण्यासाठी कळवलं. नवनिर्वाचित जे सदस्य आहेत किंवा सरपंच आहेत त्यांनी यात सहभाग नोंदवला, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आज आपण इथे 42 टेस्ट या लोकांद्वारे केलेल्या आहेत आणि यानंतरही लोक करतील अशी अपेक्षा आहे. या नवीन लोकांना काय आव्हान करणार मॅडम? सर्वात आधी माझं एक आव्हान असेल, सध्या COVID-19 आपण जे संघर्ष करत आहोत त्या अनुषंगाने सर्व नवनिर्वाचित जे सदस्य असतील, जे काही सरपंच आता भावी होतील, त्यांना एक प्रशासनाच्या वतीने आव्हान आहे माझं की सुरुवातीलाच आपण ज्या टेस्ट ठेवलेल्या आहेत त्या करावं. त्यानंतर आपल्याला लसीकरणाचा जो येईल लाभ तो घेण्यात यावा. प्रत्येकाने मास्क वापरावं. जरी पहिला टप्पा करोनाचा थांबलेला असेल तरी आपण मास्क वापरणे किंवा सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग हे पाळावं आणि पूर्ण तालुक्यातील जे गावं आहेत त्यांचा विकास, त्याची सुरुवात प्रत्येकाने आपल्या गावापासून करावी. त्यासाठी प्रशासन, BDO साहेब आहे तिथे, तहसीलदार आहे मी, त्यानंतर आपले जे काही तालुक्याचे वेगवेगळे कार्यालय आहेत त्यांचं आपल्याला 100% सहकार्य लाभेल याची मी हमी देते.